यानंतर एक दुखद बातमी समोर येते आहे. कवी साहित्यिक नाथो महानोर यांचं निधन झाल्याची माहिती समोर येते आहे. पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. तर प्रख्यात निसर्ग कवी अशी त्यांची ओळख होती आणि नाथो महानोर यांचं निधन झाल्याचं कळत आहे. नामदेव धोंडो महानोर हे ज्येष्ठ मराठी कवी आहेत, गीतकार आणि साहित्यिक होते. ते आता आपल्यात नाही आहेत अशी दुःखद बातमी समोर येते आहे. तर पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. ते प्रख्यात निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध होते आणि आता त्यांनी या जगाचा निरोप घेतल्याची माहिती समोर येते आहे. तर कवी साहित्यिक नाथो महानोर यांचं निधन झाल्याची दुःखद वार्ता आता समोर येते आहे. नामदेव धोंडो महानोर हे ज्येष्ठ मराठी कवी आणि गीतकार साहित्यिक म्हणून प्रसिद्ध होते. आता ते या जगात राहिलेले नाही अशी माहिती समोर येते आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. ज्ञानेश्वर, काय सांगाल? प्रख्यात निसर्ग कवी नाथो महानोर यांचं निधन झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? हो, खरं तर ही दुःखद बातमी आहे. मराठवाड्याची शान, महाराष्ट्राची शान असलेले निसर्ग कवी नामदेव धोंडो महानोर यांचं पुण्यात निधन झाल्याची ही बातमी समजते. पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये सकाळी 8 वाजताच्या दरम्यान त्यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं. उद्या पळसखेडला, अर्थात मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पळसखेडे त्यांचं गाव आहे, तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या करण्यात येणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते आणि शर्थीचे प्रयत्न डॉक्टरांकडून सुरू असताना आज सकाळी 8 वाजताच्या दरम्यान ही दुःखद बातमी समोर आलेली आहे. खरं तर साहित्य विश्वात मोठं नाव होतं. त्यांनी शेतकरी म्हणून, गीतकार म्हणून, कवी म्हणून काम केलंय. हे करत असताना आमदार म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिलेलं आहे. वेगवेगळ्या महत्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी राहिलेले आहेत. ज्यात महत्वाची गोष्ट आपल्याला सांगता येईल की वेगवेगळे चित्रपट आहेत, ज्या चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. अनेक संगीत जे आहे अशा विषयांवर त्यांनी काम केलेलं आहे. कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत. अनेक वर्ष महाराष्ट्रात त्यांचा मोठा दबदबा साहित्य विश्वामध्ये आपण पाहिलेला आहे. महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या पळसखेड सारख्या ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला, शिक्षण झालं. जळगावमध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुढे त्यांची साहित्य क्षेत्रातली वाटचाल आणि आज ही दुःखद बातमी आपण पाहतो. निश्चितच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.